विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पॉर या आपल्या यूट्यूब चॅनलवर और... या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टलबद्दल माहिती घेणार आहोत पवित्र पोर्टल, पोर्टल रद्द करणार नसल्याची माहिती शिक्षणमंत्री केसरकरांनी ठणकावून सांगितलेली आहे तर आर टी ईसाठी दोनशे कोटी रुपये देणार असल्याची माहितीसुद्धा दे त्यांनी सांगितलेलं आहे तर नेमकं काय प्रकरण आहे याबद्दल आपण या भागामध्ये माहिती घेणार आहोत शिक्षक भरतीचे पवित्र पोर्टल रद्द करा ही मागणी कदापिही मान्य करणार नसल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी शिक्षण संस्था महामंडळाच्या महाअधिवेशनामध्ये संस्थाचालकांना त्यांनी ठणकावून सांगितलेला असून अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनानंतर मोठ्या प्रमाणावर शिक्षक भरती करणार आहोत आर टी म्हणजेच राईट टू एज्युकेशन प्रतिपूर्तीसाठी दोनशे कोटींची तरतूद करण्यात आलेली असून राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे राज्यस्तरीय महाअधिवेशन रविवारी सांगलीमध्ये धनंजय गार्डन येथे झाले अध्यक्षस्थानी महामंडळाच्या अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळेव असून पालकमंत्री सुरेश खाडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माजी मंत्री राजेंद्र पाटील येडरावकर खासदार फौजिया खान आमदार सुमनताई पाटील या प्रसंगी उपस्थित होते केसरकर पुढे म्हणाले की पवित्र पोर्टलमुळे दर्जेदार शिक्षक मिळत नाहीत असे म्हणत असाल तर ते शंभर टक्के असत्य असून पवित्र पोर्टलद्वारे भरती सुरू झाल्यापासून शिक्षणाच्या गुणवत्तेमध्ये वाढ झालेली असल्याने तुमचाच मुलगा तुमची सुंदर जर शिक्षक म्हणून भरती होत असेल तर पवित्र पोर्टल रद्द कसं काय होणार तर यामध्ये जुन्या पेन्शनची कोर्टसुद्धा केसात असल्याची सॉरी जुन्या पो पेन्शनची केससुद्धा कोर्टात असल्याची माहिती देण्यात आलेली असून हो जुन्या पेन्शनचा विषय सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे न्यायालयाचा निर्णय मान्य असेल यामध्ये जो येईल तो आणि शिक्षण क्षेत्रातील प्रत्येकाला न्याय देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही केसरकर के यांनी स्पष्ट केले तर प्रकारे पवित्र पोर्टल रद्द करा अशा मागणी जरी समोर येत असेल तरी पवित्र पोर्टल रद्द करणार नसल्याची भूमिका शिक्षणमंत्री केसरकरांनी पुढे मांडलेली आहे याबद्दल आपणास काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला आणि आपल्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद